नमस्कार मित्रांनो, रिअल प्राईमच्या या व्हिडिओमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाटण तालुक्याविषयी माहिती घेणार आहोत. पाटण हा सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे. मराठेशाहीत पाटणकर हे या प्रांताचे देशमुख असल्याने त्या प्रांताला पाटण हे नाव मिळाले. माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म देखील याच गावामध्ये झाला. पाटण तालुक्यातील हेळवाक या गावाजवळ महाराष्ट्रातील प्रसिद्ध असे कोयना धरण बांधण्यात आले आहे. या धरणाजवळ वसलेल्या गावाला कोयनानगर असे संबोधले जाते. महाराष्ट्राला वरदान ठरलेल्या या कोयना धरणावर मोठ्या प्रमाणात विद्युत निर्मिती केली जाते, त्यामुळे या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री रामदास स्वामी यांची जेथे भेट झाली ते चाफळचे श्री रामाचे मंदिर देखील याच तालुक्यात आहे. समर्थांनी स्वतः श्रीरामाची स्थापना करून हे मंदिर बांधले. या मंदिराचे सभागृह 9 खणांचे असून त्यांच्या खांबांवर मनमोहक असे कोरीव काम आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये राम लक्ष्मण व सीता यांच्या अप्रतिम अशा मोठ्या संगमरवरी मूर्ती आहेत. या मंदिराचे शिखर उंच असून ते कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. मंदिरामध्ये एक ध्यान गुंफा आहे. ही जागा म्हणजे समर्थांची ध्यानस्थ बसण्याची एकांताची जागा असे म्हटले जाते. वाल्मिकी हे पाटण तालुक्यातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. वाल्मिक ऋषींची तपोभूमी असलेले वांगण नदीच्या उगमस्थानापासून जवळच असलेले नाईक बाबा हे एक प्रसिद्ध असे धार्मिक स्थळ आहे. पाटण तालुक्यामध्येच दातेगड नावाचा किल्ला आहे. याच किल्ल्याला ससुंदरगड असेही संबोधले जाते. या गडावर असलेली तलवार आकाराची विहीर ही संपूर्णपणे खडकात कोरलेली असून ही विहीर गडावरील महत्वाचे आकर्षण ठरलेली आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कोयना अभयारण्य आहे. या अभयारण्यात हरिण, रानगवा, लांडगा, रानडुक्कर, अस्वल, वाघ हे प्राणी तसेच बुलबुल, घार, रानकोंबडा हे पक्षी आहेत. या अभयारण्यामध्ये भव्य असा वासोटा किल्ला आहे. या अभयारण्यात हरणांची हुंकार, लांडग्यांचा चित्कार आणि वाघांच्या डरकाळ्या ऐकायला मिळतात. अशा या पाटण तालुक्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी एक आकर्षक असा चेहरा दिला आहे. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा रिअल प्राईम व्हिडिओज.